विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। अजूनही चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्री असेसमेंट संदर्भात बोलणार आहोत। फोटोकॉपीचा रिझल्ट, री असेसमेंट किंवा री चेकिंगचा रिझल्ट जो आहे तो ऑलरेडी MSBT बोर्डकडून 19 ऑगस्टला डिक्लेअर करण्यात आलेला होता आणि तो तुम्ही बघितलेला असेल। महाराष्ट्रामध्ये डिप्लोमा फार्मसीचा रिझल्ट, सेकंड इयर स्टुडंटचा रिझल्ट हा खूप कमी लागलेला दिसत आहे आणि त्यामुळे खूप सारे स्टुडंट्सनी व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केलेलं होतं, फोटोकॉपी व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय केलेलं होतं। ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीसाठी अप्लाय केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना ती फोटोकॉपी त्यांच्या कॉलेजमध्ये उपलब्ध झालेली आहे। दिनांक 19 आणि दिनांक 20 या तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्यांना ती कॉलेजमधून, ज्या कॉलेजमध्ये ते ऍडमिशन होतो त्यांचं, त्या कॉलेजमध्ये त्यांनी ती फोटोकॉपी कलेक्ट करायची आहे आणि जे टीचर्स त्यांना टीचिंग होते, टीचर होते, त्या टीचर्सला त्यांनी जाऊन भेटायचं आहे आणि तो पेपर, जी आन्सर बुक आहे आलेली बोर्डाकडून फोटोकॉपीची, ते तुम्ही त्यांना दाखवा, त्यामध्ये कुठं मार्क्स वाढतायत का ते बघा। मला वाटतं खूप साऱ्या स्टुडंट्सची अशी कंप्लेंट आहे की सर नो चेंजेस आलेला आहे, म्हणजे काही चेंज दिसत नाहीये फोटो रिअसेसमेंट मध्ये किंवा रि फोटोपिक अर्जंट व्हेरिफिकेशन जे आम्ही केलेलं होतं त्यामध्ये आम्हाला कुठलाही चेंजेस दिसत नाहीये। मात्र फोटोकॉपी तुम्ही चेक करून तुमच्या टीचर्सकडून घ्या आणि मार्क्स वाढत असतील तर नवीन लिंक 20 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान उपलब्ध होणार आहे, ती म्हणजे रिअसेसमेंट। त्यामध्ये ही दोन लिंक तुम्हाला दिसत आहेत बघा, तुमच्या स्क्रीनवर समोर दिसत असेल। पहिली आहे ती फायनल इयर असेसमेंट आणि दुसरी आहे ती रिअसेसमेंट ओनली। म्हणजे फायनल इयर म्हणजे काय, तुम्ही जर शेवटच्या त्या कोर्सच्या शेवटच्या वर्षाला असाल तर त्यासाठी फायनल इयर रिअसेसमेंट असणार आहे आणि जे फर्स्ट इयर किंवा पॉलिटेक्निकच्या भाषेत बोलायचं झालं तर सेकंड इयरला असतील तर त्यांना रिअसेसमेंटचा लिंक दिसत असत। ह्या दोन्ही लिंक दिनांक 20 ते दिनांक 22 दरम्यान उपलब्ध राहणार आहेत। तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या फोटोकॉपीमध्ये जर मार्क्स वाढत असतील तर कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून तुम्ही रिअसेसमेंटसाठी फॉर्म भरून घ्या। 3 मार्कांसाठी, 2 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी जर तुमचा सब्जेक्ट राहिला असेल आणि खरंच तुमचे टीचर्स सांगत असतील की तू रिअसेसमेंटला पेपर टाकून दे, तुझे मार्क्स वाढतील आणि तू पास होतील, तर सेकंड इयर डिप्लोमा स्टुडंट्सनी रिस्क घ्यायला हरकत नाही। त्याची फीज किती आहे तर 400 रुपीज अप टू 500 रुपीज, आय थिंक फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असे ते चार्जेस आहेत। फर्स्ट इयर आणि सेकंड इयर त्या पद्धतीने ते चार्जेस तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमचे टीचर्स घेतील, ऑफिसमध्ये तुम्हाला ते अमाऊंट मागितले जाईल, म्हणजे 400 आणि 500 रुपयाच्या समथिंग ती रक्कम आहे। तर रिअसेसमेंट करण्यास इच्छुक असाल, करायचं असेल तुम्ही, तर तुमच्या कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून घ्या। त्याची डेट मी पुन्हा एकदा सांगतो, 20 ते 22 त्या दरम्यान रिअसेसमेंट करायचं आहे। मला काही स्टुडंट्सनी काल प्रश्न विचारलेला होता की सर मी व्हेरिफिकेशन पण केलेलं नव्हतं आणि फोटोकॉपीलाही मी अप्लाय केलेलं नव्हतं, मग मी आता डायरेक्ट रिअसेसमेंटला करू शकतो का? तर विद्यार्थी मित्रांनो असं करता येत नाही। जो विद्यार्थी व्हेरिफिकेशनला पेपर टाकला असेल, फोटोकॉपीला पेपर टाकला असेल, तर तोच विद्यार्थी रिअसेसमेंटला जाऊ शकतो। आणि माझ्या माहितीप्रमाणे फक्त फोटोकॉपीवालाच, ज्या ज्या स्टुडंटनी फोटोकॉपीसाठी अर्ज केलेला आहे तेच विद्यार्थी फक्त रिअसेसमेंटला इलिजिबल असतील, पात्र असतील। आय होप तुम्हाला सगळे डाऊट्स समजलेले असतील। काही डाऊट्स अजूनही असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा। तारीख पुन्हा एकदा सांगतो, 20 ते 22 रिअसेसमेंट म्हणजे काय, तुमचा पूर्ण पेपर पुन्हा चेक होतो आणि त्यामध्ये मार्क वाढत असतील तर त्याचाही रिझल्ट तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या, मला वाटते 12 तारखेपर्यंत काहीतरी तो मिळून जाईल। सो काही डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा। थँक्यू वन्स अगेन।